नमस्कार पालकांनो, आज आपण सममित आकृती व असममित आकृती म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण प्रत्यक्ष उदाहरणातून ते समजून घेऊया। तर या ठिकाणी पहा, ही एक त्रिकोणाकृती वस्तू आहे किंवा चार्ट पेपर आहे। जर आपण ह्या त्रिकोणाकृती वस्तूला ह्या उभ्या रेषेच्या संदर्भात जर घडी दिली, तर जर तिचे दोन्ही भाग जर तंतोतंत जुळत असतील तर ते आपण सममित म्हणूया। मग आता आपण घडी घालूया। आता पहा, मी ही उभी रेष जशीच तशी ठेवतो आणि त्या संदर्भात घडी घालतो। पहा, दोन्ही भाग तंतोतंत जुळलेले आहेत। आता दोघी भाग तंतोतंत जुळलेले आहेत म्हणजे काय, की ही जी वस्तू आहे ह्या रेषेच्या संदर्भात सममित आहे। पण जर मी या त्रिकोणाकृती वस्तूची या इथून घडी घातली, तर या ठिकाणी घडी घातल्यानंतर आपल्याला दिसतंय की हा भाग आणि हा भाग जो आहे तो तंतोतंत जुळत नाही, म्हणजे या ठिकाणी ह्या रेषेच्या संदर्भात ही आकृती असममित आली। तसंच या ठिकाणी पहा, पानाचे ड्रॉइंग काढलेले एक पान आहे। आता हे पान जे आहे ते उभी रेषेच्या संदर्भात जर आपण म्हटलं तर दोघी भाग तंतोतंत जुळतील, अशा पद्धतीने ते दिसतील। आणि जर आपण या पानाला अशा पद्धतीची रेष दिली आणि हा भाग या ठिकाणी तंतोतंत जुळवायचा प्रयत्न केला तर तो जुळणार नाही। हा छोटा भाग याला आपण दुमडून किंवा त्याची घडी घालून जर असा ठेवला तर आपल्याला हा भाग जुळलेला दिसणार नाही, म्हणजे या रेषेच्या संदर्भात हे पान सममित नाही। पण उभ्या शिरेच्या संदर्भात हे पान मात्र अशा पद्धतीने दिसेल ते सममित राहील। म्हणून सममित आकृती म्हणजे काय, की तिचे घडीने किंवा रेषेने दोन भाग केले असता जर ते तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती सममित, आणि जर दोन भाग जुळत नसतील तर ती आकृती असममित। धन्यवाद।